मुंबई उच्च न्यायालयाने क्लस्टर डेव्हलपमेंटवरील बंदी शुक्रवारी झालेल्या सुनावणीत उठवली आहे, त्यामुळे पनवेलसह नवी मुंबई मुंबई आणि ठाणे येथील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंटला वाढीव एफएसआय देण्याच्या निर्णयाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयानं ही स्थगिती उठवली आहे. 2014 मध्ये राज्य सरकारने क्लस्टर डेव्हलपमेंट करिता वाढीव एफएसआय देण्याचा प्रस्ताव आणला होता. प्रस्तावाच्या अंमलबजावणीनंतर एखाद्या झोपडपट्टीचा पुनर्विकास करणाऱ्या विकसकाला त्याचा फायदा होऊन त्याला जवळपास 60 मजली उत्तुंग इमारती बांधण्याची मुभा मिळणार होती. मात्र याविरोधात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. राज्य सरकारनं कोणताही सारासार विचार न करता हा प्रस्ताव आणल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्याला स्थगिती दिली होती. या प्रकरणी राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको यांनी केलेल्या सर्वेक्षणानंतर राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालाच्या आधारे न्यायालयानं क्लस्टर डेव्हलपमेंटवरील बंदी उठवली आहे, त्यामुळे पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.